नमस्कार, डॉक्टर रवि गोडसे, लोकमत करता पेन्सिल्वेनियातून लाईव्ह. स्टिरॉइड्सबद्दल आज जी खळबळजनक चांगली बातमी आली ती म्हटलं तुम्हाला सांगून टाकावं. अर्थात ती बातमी येणार हे माहितीच होतं हो. लग्न ठरलं होतं पण आज अक्षता पडल्या. आता तुम्ही विचाराल डिवोर्स झाला तर अरे आपल्याला काय करायचं आहे. ते म्हणतात ना, कन्यावरयते रूपम माता वित्तम पिताश्रुतम बांधवाहा कुलम इच्छंती मिष्टान्नम मितरे जना. आपल्याला आज मस्त जेवायला मिळते ना, मग नवरा बायकोचं पुढे काय होऊ दे, डिवोर्स होऊ दे, आपल्याला काही फरक पडत नाही. स्टिरॉइडबद्दल खळबळजनक चांगली बातमी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते की ही चांगली बातमी. म्हणजे विचार करा, म्हणजे अशी पूर्वी चांगली बातमी आली की जगातले लोक खुश होऊन कपडे बिपडे काढून डान्स करतायत, तेव्हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणणार हां ठीक आहे. आज ते स्वतः कपडे काढून म्हणतात की अरे मस्त बातमी आहे. काय बातमी आहे? तर तुम्ही जर का डेक्सामिथोसॉन वापरलं तर 1282 पेशंटवर त्यांनी ट्राय केलं तर 36% मॉर्टॅलिटी रिडक्शन होऊ शकतं. त्यांनी 3 वेगवेगळे स्टिरॉइड्स वापरले, डेक्सामिथोसॉन, मिथायल प्रेडनिसोलॉन आणि हायड्रोकॉर्टिसॉन. ही ती एकमेकांची भावंडच आहेत, सारख्याच महत्त्वाची आहेत. म्हणजे समजा युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन, जे बाकीचे पण स्टिरॉइड आहेत थोडे, पण ते जरा एक्स्ट्रा टाईप, म्हणजे नकुल, सहदेव, विदेव, त्याचा काही एवढा उपयोग नाही. या तिघांचाच विचार करूया. आता भारतामध्ये ना आपल्याला याचा खूप नीट विचार करायला पाहिजे, कारण मला एवढी पेशंटची कधी कधी वाईट वाटतं ना आणि भीती पण वाटते, कारण या गरिबांचा कोणी वाली नाही आहे. तर इंडियामध्ये असे कित्येक लोक आहेत ज्यांच्याकडे मेडिकल डिग्रीज नाही आहेत आणि ते काय वाटेल ते प्रॅक्टिस करतात. आणि ते प्रॅक्टिस करताना स्टिरॉइड वापरायला सर्वात सोपं, कारण स्टिरॉइड दिल्या दिल्या ताबडतोब इफेक्ट होतो, ताप कमी होतो, सूज कमी होते आणि तुम्हाला बरं वाटायला लागतं. आपण म्हणतो हा डॉक्टर काय चांगला. अरे पण ताप आल्यावर पहिला प्रश्न काय विचारायला पाहिजे की हा ताप कशामुळे आला ना, नाही तर कुणालाही देत बसाल. आता काय डॉक्टरची नावं नाही सांगत, पण माझ्याबरोबर हॉस्टेलला होते. आज ही मंडळी इंडियामध्ये सगळ्यात टॉपला मेडिकल डिरेक्टर वगैरे, त्यांचे कसं विचार चालतो बघा. रात्री मी झोपलो होतो आणि मला एक किडा चावला आणि मला वाटलं तो विषारी आहे, म्हणून मी घाबरलो. म्हणून मी बाकीच्या मित्रांना उठवलं, सगळे बोलले आपण त्या किड्याला मारूया. 175 डॉक्टर जे आता इंडियातले सगळे टॉप डिरेक्टर्स वगैरे आहेत, आम्ही 175 जणांनी रात्री 2 तास पळापळ करून तो किडा मारला. मग चहा बिहा पिऊन झोपलो सगळे. सकाळी मी म्हटलं अरे पण तो किडा मारून मला कसा फायदा होणार आहे. तर तो जर का कोणाला ताप आला असेल तर तो ताप कशामुळे आला बघायला पाहिजे ना. ते इंडियामध्ये बरेच ते क्वॅक डॉक्टर असतात आणि ते म्हणतील बघा आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच सांगत होतो स्टिरॉइड वापरा, पण तुम्ही चूक करत होता आणि ही कदाचित चूकच असेल, तुमचं चुकून बरोबर आलं आहे. आणि दुसरं कसं आहे, हे स्टिरॉइड आता काय म्हणतायत की तुम्ही अर्ली स्टेजमध्ये देऊ नका, हायपॉक्सिया झाला नसेल तर देऊ नका, फक्त हायपॉक्सिक लोकांना द्या आणि त्यांना खूप फायदा होतो आहे. याचा आपण पटकन थोडक्यात इतिहास बघूया, त्याच्यातून आपल्याला हे कळेल की लोकं कसे विचार करत होते. हे सगळं पॅन्डेमिक सुरू झालं तेव्हा मार्चमध्ये एक स्टडी आली आणि त्यांनी असे भीत म्हणाले बघा कदाचित वापरा स्टिरॉइड पण तोटा पण होऊ शकेल. म्हणजे काय, काहीच नाही. एप्रिल 2020 अमेरिकेची इन्फेक्शियस डिसीज सोसायटी आहे, त्यांनी असंच जाहीर केलं की स्टिरॉइड वापरल्यामुळे तोटा होईल. त्याच्यामुळे लोक अजून घाबरले. तेवढ्याच चायनामधून डेटा यायला लागला की स्टिरॉइडचा कदाचित फायदा होत असेल. पण चायनाच्या डेटाला 3 प्रॉब्लेम होते. एक प्रॉब्लेम काय होता की तो चायनातून होता, मग कोण बघणार. दुसरी गोष्ट अशी होती की जेव्हा सार्स आणि मर्स हे पूर्वी 2003 डिसीज झाले होते, त्या डिसीजमधल्या लोकांना जेव्हा स्टिरॉइड दिलं तेव्हा त्यांचा स्टिरॉइड क्लिअरन्स थोडा कमी होतोय, म्हणजे व्हायरल क्लिअरन्स थोडा डिलेड होतोय असं वाटत होतं. म्हणजे ज्या लोकांना माइल्ड डिसीज झाला होता त्यांच्यामध्ये तो व्हायरस जास्तचे दिवस राहत होता स्टिरॉइड वापरल्यामुळे. आणि तिसरा डेटा असा आला की जेव्हा कोणाला फ्लूमुळे निमोनिया झाला असेल तर त्यांची मॉर्टॅलिटी थोडी जास्ती वाटत होती, त्याच्यामुळे लोक घाबरले होते. तेवढ्यात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक अनप्रेसिडेंटेड स्टेप घेतली. म्हणजे त्यांनी पण थोडंफार चांगलं काम केलं आहे, फार नाही आहे, थोडंच आहे, पण ठीक आहे त्यातल्या त्यात. तर त्यांनी काय ठरवलं, या सगळ्या जगातल्या लोकांनी एकत्र येऊन एकमेकांना डेटा शेअर करायचा. आणि स्टिरॉइडच्या ट्रायलमध्ये फायदा फक्त एकाच गोष्टीचा होणार होता, हो, रुग्णांचा, बाकी कोणाचाच फायदा नव्हता. त्याच्यामुळे डेटा शेअर करायला कोण घाबरते. त्यांनी डेटा शेअर करायला सुरू केलं आणि इंग्लंडमधून तोडफोड न्यूज आली जून 16 रिकव्हरी ट्रायल. त्याच्यात त्यांनी काय सांगितलं, अगदी स्पष्ट सांगितलं की 33% मॉर्टॅलिटीमध्ये बेनिफिट होऊ शकतो खणखणीत. आणि त्यांना म्हणजे ही मोठी ट्रायल होती. 2104 पेशंटना डेक्सामेथोसॉन दिलं आणि 4325 पेशंटना दिलं नाही. आता ही ॲकॅडेमी खटाखट टाकतोय, ते शायनिंग मारायला नाही की माझी काय मेमरी चांगली आहे वगैरे,
मला माझा पॉईंट एवढाच होता ना की आपण भारतामध्ये बोलतो ते आपण फार भोंगलपणे बोलतो, फार शैथिल्य जाने दो चलता आहे ते, असं ना कसं प्रिसाईज पाहिजे. आणि जे कोणी प्रिसाईज बोलतात त्यांची आपण उगाच उगाच थट्टा करतो. म्हणजे आता एक आम्ही काय ठरवलं होतं के ई एममध्ये काय आम्ही दिसायचो, काय कपडे घालायचो, काय पेशंटशी बोलायचो, देवा रे देवा. पण आम्ही काय ठरवलं, एकदम नीट आणि स्वच्छ बोलायचं. म्हणून एक पेशंटचा रिल ते किस्सा सांगतो जरा काहीतरी गंमत करायला. पेशंटचा रिलेटिव्ह आला होता, त्याने विचारलं की अहो इथे ते पेशंट होते मानेसाहेब ते कुठे गेले. म्हटलं ते काल इथे होते, त्यांना हार्ट अटॅक आला असं वाटत होतं. लकीली हार्ट अटॅक नाही आहे. आज सकाळी आम्ही त्यांना मेडिसिनमध्ये 12 नंबरच्या वॉर्डमध्ये 5 नंबरच्या कॉटवर हलवलं. सकाळीच मी फोन केला होता, त्यांची तब्येत छान आहे, तुम्हाला मी तिकडे जायचा रस्ता दाखवतो, एक कप चहा आणू का. त्याच्यावर ते काका म्हणाले अहो पण काल तर ते इथे होते. म्हटलं ए काका आता फुटणं काय, ट्यूबलाईट पेटत नाही का तुझ्या डोक्यात. म्हणजे कुणी तुमच्याशी चांगलं बोला अगदी व्यवस्थित बोलायला लागलं तरी आपण त्याची थट्टा करून तिसऱ्याच मार्गावर गाडी नेतो. त्याच्यामुळे आपली इन्फॉर्मेशन कशी प्रिसाईज आणि खटाखट पाहिजे. सो जून 16 ती रिकव्हरी ट्रायल आल्यानंतर सगळ्या जगाला कळलं की स्टिरॉइडचा डेफिनेट फायदा होतोय. मग आता एथिकल डिलेमा आला की प्रॉब्लेम कसा होता की बऱ्याच ट्रायल तेव्हा जगात चालू होत्या, मग त्या ट्रायल्सचं करायचं काय. कारण आता तुम्हाला माहिती आहे जेव्हा स्टिरॉइड्स वापरताय तेव्हा तुम्ही पेशंटना कसे एनरोल करणार आणि सांगणार की तुम्ही कदाचित स्टिरॉइड घ्या किंवा कदाचित घेऊ नका. म्हणून एक केप कोविडमध्ये फ्रान्समध्ये ट्रायल होती, त्याच्यातून त्यांनी दाखवलं की फायदा होतो आहे. आणि कोडेक्समधून ब्राझीलमध्ये मोठी ट्रायल होती, ती बंदच पडली. कारण आता काय पुढे करणार ना, तर रिकव्हरी डेटा वापरून डेक्सामेथासोन चालू ठेवलं आणि ज्या बाकी सगळ्या स्टडीज चालल्या होत्या त्यांचं रेट्रोस्पेक्टिव्ह मल्टीव्हेरिएट अनालिसिस केलं जूनपर्यंतचा डेटा वापरून. आणि त्या डेटामध्येही नक्की सिद्ध झालं आहे की ज्या कोणाला जास्ती डिसीज असेल, म्हणजे ज्यांना व्हेंटिलेटरवर आहेत किंवा ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, त्यांना स्टिरॉइडमुळे डेफिनेट फायदा होतो आहे. आता याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असू शकेल का, थोडासा असू शकेल की ते म्हणतात की तुम्ही स्टिरॉइड जर का चुकून आधी दिलं, म्हणजे आपण तो एक मस्त व्हिडिओ बनवला होता ना मी, करोना म्हणजे जणू तुमच्या घरात शिरलेले चोर. तेव्हा कसं होतं, हे चोर येतात, अँटीबॉडी म्हणजे पोलीस, आणि फारच हाहाकार माजला तर तुम्ही गावाशेजारचं धरण फोडून पूर आणता, सायटोकाईन स्टॉर्म, आणि सगळ्यांनाच बुडवून टाकता, चोर पोलीस सगळेच बुडवून टाकता. हे स्टिरॉइड्स आहेत ते धरण फुटणं, सायटोकाईन स्टॉर्म, इम्युन ॲक्शन, त्याच्यापासून बचाव करतात. पण तुम्ही सुरुवातीला स्टिरॉइड वापरले तर ते पोलिसांना पण थांबवणार आणि थोडेसे चोरांना पण थांबवणार. त्याच्यामुळे कधी कधी काय होऊ शकेल, तुम्ही जर का स्टिरॉइड अर्ली वापरले तर त्याच्यामुळे जो व्हायरस आहे तो तुमच्या बॉडीतून पटकन क्लिअर होणार नाही, तो थोडा थांबून राहील, कारण अँटीबॉडी रिस्पॉन्स थोडा डिलेड येईल. पण आता माझं असं म्हणणं आहे की त्या पेशंटला तो जर का करोना मारत नसेल तर मग काय फरक पडतो. फरक एवढाच पडू शकतो की ज्या पेशंटला झाला असेल तो आपल्या सगळ्या काकांना वगैरे भेटायला गेला, काय काका नमस्कार करायला आलो होतो आणि त्यांना देऊन आला तर प्रॉब्लेम येईल. हा थोडासा स्टिरॉइडबरोबर प्रॉब्लेम आहे. तर ही चांगली न्यूज, खूप छान न्यूज आहे होय. पण आपल्याला आता याच्यापेक्षा अजून चांगल्या न्यूजची अपेक्षा आहे. त्याच्या मानानेही येणार होती ती आलीच. आणि दुसरं कसं आहे ते आपण काय म्हणतो ना, आपल्या अपेक्षाच एवढ्या असतात ना, तर म्हणतो तुमसे कुछ गिला नाही, जो गिला है खुद हमसे है, की तमन्ना ज्यादा रखते है, तमन्ना ज्यादा रखते ते. त्याच्यामुळे आपल्या अपेक्षाच एवढ्या आहेत, त्याच्या मानाने ही एवढी तोडफोड आहे का, अहो तुफान तोडफोड न्यूज आहे. 33% रिडक्शन इन मॉर्टॅलिटी इज ग्रेट. म्हणजे आता आपला मॉर्टॅलिटी रेट ऑलरेडी 1.82 आहे. त्याच्यातून जर का झाला आणि याच्यातून नक्की मिळणार असेल तर आपण कॉन्फिडेंटली वापरू शकतो. म्हणून तुम्ही ते महाग रेमडेसिवीर वगैरे वापरणं बंद करू नका. हे स्वस्त असलं तरी मस्त आहे. लोकमत करता डॉक्टर रवी गोडसे पेन्सिल्वेनियातून. आणि मला एवढी मजा येते ना की हे पॅन्डेमिक आता लवकर संपते हो, हे संपल्यानंतर पण वेगवेगळ्या डिसीजबद्दल काय हिस्ट्री बिस्ट्री बोलायला लोकमतने मला जर का अजून संधी दिली तर लोकमतच्या माध्यमातूनच मी तुमच्यापुढे येत राहायचा प्रयत्न करणार आहे. जमलं तर यूट्यूबच्या बेल आयकनवर प्रेस करून लोकमतला सबस्क्राईब करा, म्हणजे त्याने आपल्याला एवढा चांगला प्लॅटफॉर्म दिला त्याच्याकरता. धन्यवाद. डॉक्टर रवी गोडसे पेन्सिल्वेनियातून.